खालापूर तालुक्यातल्या इसारवाडी इथे दरड दुर्घटनेमध्ये आदिवासी कुटुंब जमीनदोस्त झाले. काही जीव या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि त्यांचे काही नातेवाईक आहेत ते आता या ठिकाणी बसलेत आणि शोकमग्न आहेत. तुमचं नेमकी कोण नातेवाईक याच्यामध्ये होता आणि कधी शेवटची भेट झाली? बरं, काय सांगितलं होतं त्याला? त्याचं नाव बामू, त्यांचं नाव बामू लस्का. त्यांच्यावर बोलत होतो का तू खाली ये ना, तर ना आला खाली कडे राहिले. आमच्या संगती कडेच होता लहानपणापासून, बायको केली तो लहानपण बांधलं तिकडेच राहिलं सासू सासऱ्याच्या घरी. तर तू आलाच नाही, त्याला जागा होता इकडे. आम्ही बोलत होतो ये बाबा ये, नाही बोलतो मालो वरती मार बरा पडतो असं बोलत राहिला. ताई, साधारण किती माणसं राहिला होती आणि आता काय त्यांची परिस्थिती? तर ते गावातले माणसं असं नाही आम्ही सांगू शकत, पण घरातले सात माणसं होती एक घरामध्ये, आणि बाकीची घरांच्यात किती होती ते नाही आम्ही सांगू शकत. एक मुलगी आहे कुठे शाळेमध्ये, एक मुलगी नात आहे पोरीची, पोरगी शिकल्याला शाळेमध्ये आहे, आणि एक त्या मेवण्याची पोरगी त्याने वाढवलेली, ती पण पाहुणे आलेले त्या दिवस, ती पण इकडेच होती. त्याची एक का दोन लहान मुलं होती तिच्या बरोबर, ते पण नाही, कोणच नाही अजून भेटला. साधारण किती माणसं त्या वाडीत राहत होती? आता ते साधारण तेवढं नाही आम्हाला, ते त्यांच्या माणसाकडे माहिती काढायला पाहिजे. ते बाकीचे गावातले लोक आलेत ना, त्यांच्याकडे माहिती काढायला पाहिजे किती होती ते. जीवा भावाचे सर्व नातेवाईक होते. वरती राहणाऱ्या लोकांना ह्या लोकांनी आग्रह धरला होता, पाऊस जास्त आहे तुम्ही खाली या राहिला, परंतु त्यांनी ऐकलं नव्हतं. आणि आता त्याच माणसांची वाट बघत हे नातेवाईक याच ठिकाणी आक्रोश करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.